नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 5वी, विषय परिसर भाग 1, पाठ 11वा, आपले घर व पर्यावरण या विषयीची माहिती आहे. आजच्या तासाला आपण पाहायचंय त्यातला पहिला मुद्दा करून पहा. मुलांनो, राहण्यासाठी आपल्याला घर आवश्यक असते. घरे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. उदाहरणामध्ये या ठिकाणी पुस्तकामध्ये दाखवलेत बघा, ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. अशाच काही घराची चित्रे दिली आहेत, तेव्हा ही चित्रे तुम्ही आवर्जून पाहायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. घराची निरीक्षण करताना त्याची रचना, आकार, वापरलेले बांधकामाचे साहित्य इत्यादी बाबींचा विचार आपण करायचा. काही घरे वर दिलेल्या नमुन्याशी मिळती जुळती आहेत का हे पहा. आणि मग मी तुम्हाला काही प्रश्न इथे विचारतो. बघा, प्रश्न पहिला आहे, घरे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात. मुख्यतः घरे बनवण्यासाठी बघा कोणकोणते साहित्य वापरतात. विटा, सिमेंट, लोखंड, लाकूड, पाणी, खडी, काच, माती, फरशी, वाळू, कौले, पत्रा इत्यादी. बघा काय काय साहित्य वापरतात ते. एवढं साहित्य घरे बनवण्यासाठी लागते. दुसरा प्रश्न बघा, तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही दोन घरामध्ये काय फरक होता हे नोंदवा. आता आपण हे सगळे घरं बघितलेले, या दोन घरामध्ये काय फरक आहे तो फरक या ठिकाणी आपण सांगायचा आहे. बघा, सर्वसाधारणपणे छोट्या खेडेगावातील घरे ही मातीची, कौले, पत्रे इत्यादी साहित्य वापरून तयार केलेली आढळतात, ग्रामीण भागामधले घरे. तर मोठ्या शहरामध्ये घरे ही मुख्यतः सिमेंट, लोखंड, फरशी, खडी, वाळू वापरून तयार केलेले आढळतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये कशा स्वरूपाची घरं आढळतात आणि शहरी भागामध्ये कशा स्वरूपाची घरे आढळतात हे आपल्या ठिकाणी लक्षात येते. आता तिसरा प्रश्न बघा, घरामुळे आपल्याला कोणकोणत्या बाबीपासून संरक्षण मिळते. ह्या घरामुळं आपल्याला कोणकोणत्या बाबीपासून संरक्षण मिळते ते बघायचं आहे. उदाहरणामध्ये थंडी, ऊन, वारा, पाऊस, जंगली स्वापदे, समाज कटक कंटक इत्यादीपासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर चोरापासून सुद्धा आपल्याला संरक्षण येणे होते. चौथा प्रश्न बघा, अ ब क या तिन्ही घरामध्ये कोणते काय फरक आहे आणि कोणते घर जास्त सुरक्षित आहे. बघा, अ घराचं निरीक्षण करा, ब घराचं निरीक्षण करा आणि क घराचं निरीक्षण करा. या तिन्ही घरामध्ये काय फरक आहे आणि या तिन्ही घरापैकी कोणतं घर आपल्याला जास्त सुरक्षित वाटते ते आपण सांगायचं आहे. आता बघा, यामध्ये अ घर हे मातीपासून तयार बनवलेलं आहे, बरोबर आहे. ब घर हे पानापासून आणि बांबूपासून तयार केलेलं आहे. क घर हे मुख्यतः दगड, सिमेंट, खडी, कौले यापासून बनवलेलं आहे. त्यामुळं अ आणि ब पेक्षा आपण सर्वात सुरक्षित असलेलं घर कोणतं असेल तर क आहे. आणि ही घरं अशा स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते, लक्षात येते का. बघा, त्यानंतर पाचवं, वरीलपैकी कोणते घर प्रामुख्याने शहरी भागात आढळतात. बघा, कोणती घरे प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये आढळतात. आता इथं या सर्व चित्रामध्ये शहरी भागामध्ये घरं कोणती आढळतात कोण सांगू शकेल का बरं. बघा, यामध्ये ड, ई आणि हे अशा स्वरूपाची जी काही घरं आहेत ती घरं प्रामुख्याने शहरी भागामध्ये आढळतात. आणि इथं विद्यार्थी मित्र पहा, अ ब आणि क हे जे काही पहिली ओळ आहे, अ ब क, ही घरे प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये आढळतात असं म्हणायला हरकत नाही. मग पुढचा प्रश्न येतो की तुमच्या परिसराचा व हवामानाचा विचार करून योग्य घराजवळील चौकटीत
बरोबर चिन्ह करा असं म्हटलेलं आहे. बघा आपल्या परिसरामध्ये कशा स्वरूपाचे घरं आढळतात, या घराला आपण योग्य बरोबर हे चिन्ह करायचं. जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर ड ला बरोबर मार्किंग घेणार आहे. जर आपण ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर क या घराला आपण बरोबर चिन्ह करणार आहोत. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराशी अनुरूप अशा बरोबर चिन्हांची माहिती आपल्याला या ठिकाणी करता येईल असे आपल्याला म्हणावले. मग आता दुसरा मुद्दा येतो, या घराचा उपयोग काय. हे जे काही आपण घरामध्ये राहतो, या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर विविध प्रकारचं घरं आपण बघितल्यानंतर, घरांचे विविध प्रकार पाहिल्यानंतर या घराचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी होतो ते कारण घरांचा उपयोग आपल्याला ठिकाणी लिहायचं. बघा की मुलांना वरील चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला घराचा उपयोग पाहता येते. विशेषतः निवाऱ्यासाठी आणि विश्रांतीसाठी दिवसभरात आपण शाळेला जातो, विविध प्रकारचे काम करतो, ऊन वारा पाऊस थंडी जंगली प्राण्यापासून संरक्षण होते, त्याचबरोबर वाईट प्रवृत्तीच्या लोकापासून तसेच चोरापासून संरक्षण होते. त्यामुळे हे घर किती महत्त्वाचे आहे हे आपणाला लक्षात येते. म्हणजे घराचा उपयोग आपल्याला सांगायचं म्हटलं तर इथं निवाऱ्यासाठी, विश्रांतीसाठी, ऊन वारा पाऊस थंडी या सर्व घटकापासून संरक्षण होण्यासाठी, त्याचबरोबर जंगली स्वापदापासून संरक्षण होण्यासाठी आणि समाज कटंगापासून सुरक्षित राहण्यासाठी या घराचा उपयोग या ठिकाणी होतो. आलं का लक्षात. बघा विद्यार्थी मित्र, पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी प्रदेशानुसार घराची रचना. बघा प्रदेशानुसार घराची रचना. आता ही भारतामध्ये कोणत्या भागामध्ये कोणती घरं आहेत पूर्ण हे भारताचा नकाशा या ठिकाणी दाखवलेला आहे आणि या नकाशाच्या अनुषंगानं भारतामध्ये नेमकं प्रदेशानुरूप घराची रचना कशा स्वरूपाची आहे ती रचना या ठिकाणी दाखवलेली आहे. या वरील नकाशाच्या अनुषंगानं त्या त्या भागामधून पूर्वीपासून वापरात असलेले घराचे प्रकार दाखवले गेले आहेत. या घराच्या रचनानुसार किंवा प्रदेशानुसार कोणते बदल आहेत हे बदल आपण समजून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी या घराचं माहिती सांगत असताना किंवा माहिती पाहत असताना वेगवेगळ्या हवामानानुसार, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, स्थानिक पर्यावरणानुसार आणि प्रदेशानुसार ही घरांची रचना आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर मुख्यतः इथं सात प्रकारचे घरांची रचना आपल्याला पाहायला मिळते. तर इथं बघा पहिल्यांदा या ठिकाणी जास्त पावसाचे प्रदेश, आपल्या देशामध्ये ज्या ठिकाणी जास्त पावसाचे प्रदेश आहेत तो दक्षिण हा किनारपट्टीचा भाग, या भागामध्ये कशा स्वरूपाची घरे आढळतात त्या घरांची माहिती आपल्याला बघायची आहे. दुसरं मध्यम पावसाचे प्रदेश, हे बघा या मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये घरे कशा स्वरूपाचे आहेत ते आपल्याला ठिकाणी पाहता येतात. तिसरं कमी पावसाचे प्रदेश, बघा कोणत्या भागामध्ये कमी पाऊस पडतो ते कमी पावसाचे प्रदेश या ठिकाणी ही घरं दाखवलेली आहेत. चौथं आहे वाळवंटी प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश साधारणपणे एकसारखंच आहे. पाचवं दलदलयुक्त प्रदेश, या दलदलयुक्त प्रदेशामध्ये कोणत्या स्वरूपाची घरं आहेत हे चित्रामध्ये स्पष्टपणे दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर पर्वतीय प्रदेश, बघा भारतामध्ये ज्या ठिकाणी पर्वतीय भाग आहेत त्या पर्वतीय भागामध्ये कोणते या ठिकाणी कशा स्वरूपाची घरं असतात ती घरं दाखवली गेली आहेत. आणि शेवटचं मैदानी प्रदेशामधलं घरे, या ठिकाणी दाखवलेत बघा मैदानी प्रदेशातले घरे. तर नेमकं या प्रत्येक घराची जी काही रचना आहे किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची घरं असतात ती घरं कशा स्वरूपाची असतात त्या घरांबद्दलची माहिती आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्यामधलं पहिलं की जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये असलेली जी काही घरं आहेत ती घरं कशा स्वरूपाची असतात ती घरं प्रामुख्याने या ठिकाणी दाखवली बघा. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये असलेली घरं, जास्त पावसाच्या प्रदेशातील घरं ही उतरत्या छप्पराची असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, घरं कशा स्वरूपाची आहेत, कशा स्वरूपाची असतात, उतरत्या छप्पराचे असतात. घराचा जो काय आकार आहे तो आकार आयताकृती असतो. हे बघा आयताकृती घराचा आकार या ठिकाणी दाखवलं गेलेला आहे. कसा आहे आयताकृती घराचा आकार असतो. घराचे छत कौले आणि पत्रे यापासून बनवलेले असते. घराचं जे काही छत आहे जे छत या ठिकाणी पाहायला मिळतात बघा कौले आणि पत्रे यापासून बनवलेले असते. आणि ह्या घराच्या जे काही भिंती आहेत त्या भिंती कशापासून बनवलेल्या असतात बघा प्रामुख्याने दगड
विटा, माती, वाळू यापासून या घराच्या भिंती यांनी तयार केलेले असतात. अशा प्रदेशाची जी की घरं आहेत ती घरं या प्रदेशामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये जास्त ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये अशा उतरत्या छपराचे घरे पाहायला मिळतात. हा भाग झाला पहिला. त्यानंतर दुसरा आहे मध्यम पावसाचा प्रदेश. हे बघा, भारतामध्ये ज्या ठिकाणी मध्यम पाऊस पडतो त्या भागामध्ये अशा स्वरूपाचे घरं पाहायला मिळतात. मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये घरे सुद्धा उतरत्या छपराचीच असतात. मात्र या ठिकाणचं जे काही छत आहे ते छत विशेषतः झावळ्यापासून, झाडाच्या जे काही फांद्या असतात त्या फांद्यापासून बनवलेल्या असतात. घराच्या भिंती प्रामुख्याने दगड, विटा, माती यापासून बनवलेले असते. याही घराचा आकार आयताकृती अशा स्वरूपाचे असतात. लक्षात आलं का बघा. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो कमी पावसाचा प्रदेश. आता कमी पावसाच्या प्रदेशामध्ये नेमकं घरं कशा स्वरूपाची आहेत हे तर दाखवलेत बघा, आहे का. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये किंवा वाळवंटी प्रदेशामधलं जे काही घर आहेत ती घर आणि त्या घराची रचना एकसारखीच असते किंवा एकाच प्रकारची रचना त्यामध्ये आहे. तर या भागातील आणि वाळवंटी प्रदेशातील घरे एकसारख्याच्या ठिकाणी असतात. या प्रदेशातील घरे माती आणि दगडापासून बनवलेली असतात. या घराचा आकार साधारणपणे चौरस आणि आयत, बघा चौरस आणि आयत या आकाराचे असतात. या घराचं जे काही छत आहे ते छत गवत पाने यापासून बनवलेले असतात. गवत आणि पाने यापासून बनवलेले असतात. बऱ्याच वेळेला लाकडाचा उपयोग सुद्धा या घरामध्ये केले जाते. तर हा झाला कमी पावसाचे प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश यामधली घराची रचना. त्यानंतर पुढचा येतो पाचवा घटक, तो म्हणजे दलदलयुक्त प्रदेशामध्ये असलेली घरांची रचना. या ठिकाणी बघा, दलदलयुक्त घरं ज्या ठिकाणी पाहायला मिळतात त्या घराची रचना कशा स्वरूपाची आहे ते बघायचं. या प्रदेशातील घरे गवताचे आणि मातीची असतात. घराचा आकार चौरस या ठिकाणी असतो. हा चौरस आणि आयताकार असते. गवत पाने झावळ्या यापासून याचं छेद तयार केले असतात. भिंती हे मुख्यतः माती आणि बांबूपासून बनवलेले असते. दलदलयुक्त प्रदेशामध्ये मधील जे काही घरं आहेत ती घरं वजनाने हलकी असतात. बघा इतर घरं ही सर्व वजनाने कमी अधिक प्रमाणामध्ये जड असतात, पण दलदलयुक्त प्रदेशामधले जे काही घरं आहेत ते घरं वजनाने हलक्या स्वरूपाची असतात. ही अशा स्वरूपाची रचना हे दलदलयुक्त प्रदेशामध्ये असलेली घरांची आपणाला सांगता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सावं प्रदेश बघायचं आहे. सावं प्रदेश बघायचं आहे पर्वतीय प्रदेश. भारतामध्ये ज्या ठिकाणी पर्वत आहे उदाहरणामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये कशा स्वरूपाची घरं आहेत ती घरं या ठिकाणी दाखवलेली आहेत. बघा की घरांचा आकार, रचना, वापरणारं साहित्य कोणकोणतं आहे हे साहित्य या ठिकाणी दाखवले गेले आहेत. पर्वतीय प्रदेशामधील घरं ही सपाट छपराची असतात. बघा पर्वतीय प्रदेशामध्ये जे काही घरं असतात ती घरं सपाट छपराची या ठिकाणी असतात. आकार आयताकृती असतो. या घराचा जो काही आकार आहे तो आकार आयताकृती असतो. घराचं छत कवले, पत्रे या ठिकाणी याचा वापर केला जातो. घराच्या भिंतीसाठी दगड, विटा यापासून घराच्या भिंती ह्या बनवलेल्या असतात. आणि ही घराची जी काही रचना आहे ती रचना या ठिकाणी दाखवलेली आहे. या प्रदेशातील घराची रचना स्थानिक परिस्थितीनुरूप या ठिकाणी नुसार असते. सपाट जमिनीचं प्रमाण या भागामध्ये अतिशय कमी असते. म्हणजे स्थानिक परिस्थितीनुरूप या भागामध्ये अशा घराची रचना तयार केलेली असते. या ठिकाणी सपाट प्रदेश अतिशय कमी असतो त्यामुळं अशा भागामध्ये अशा स्वरूपांची घराची रचना ठिकाणी केलेली असते. आणि यामधलं शेवटचं घटक जो काय आहे सातवा, तो म्हणजे मैदानी प्रदेश. हा मैदानी प्रदेशामधली जी काही घरं आहेत ती घरं कशा स्वरूपाची असतात ती घरं या ठिकाणी दाखवली आहेत. बघा विशेषतः धाब्याचं घर म्हणून मैदानी प्रदेशामध्ये धाब्याची घरं पाहायला मिळतात. यामध्ये या प्रदेशामध्ये आकार या घराचा आकार या ठिकाणी आयताकृती असतात. घराची छत्रे माती, लाकूड यापासून बनवलेले असते. भिंतीसुद्धा दगड, माती यापासून तयार केले असतात. येथे सपाट जमिनीचं प्रमाण मोठं असतं. इथं बघा सपाट जमिनीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि त्याचबरोबर नैसर्गिक जे काही साधनसंपत्ती आहे त्या सर्व साधनसंपत्तीचा वापर करून या घराचं बांधकाम या ठिकाणी केलं जात. आता नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे काय येतं चौथीपर्यंत तुम्हाला झालं असेल. मानव
ज्या ज्या साधनांचा वापर करतो त्या सर्व साधनाला आपण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतो. मागाशी आपण जसं बघितलं, घर तयार करण्यासाठी विशेषतः विटा, सिमेंट, लोखंड, लाकूड, पाणी, खडी, काच, माती, फरशी, वाळू, कौले, पत्रा हे सर्व घटकांचा वापर करून या घराची निर्मिती केली जाते. आणि मैदानी प्रदेश सपाट असल्याकारणानं ह्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून अशा स्वरूपाची घरांची रचना या ठिकाणी केली जाते. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, घराच्या बांधणीमध्ये वेगवेगळे साहित्य वापरले जातात, त्यामुळं घराच्या वेगवेगळ्या प्रकार पाहायला आपल्याला मिळते. आता तुम्हाला मी एका दृष्टिक्षेपामध्ये घराची रचना आपल्या लक्षात यावी म्हणून एक तक्ता अभ्यासनासाठी देणार. हा, तो तक्ता अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की घराची रचना कशा स्वरूपाची असते किंवा नेमकं कसं आहे ते पाहता येते. चला तर बघूया, हा या तक्त्याचा अभ्यास आपण करूया. बघा, घराचे जे काही प्रकार आपण बघितलं त्यामध्ये पहिल्यांदा प्रदेश, प्रकार, घराचा आकार किंवा रचना आणि घरासाठी वापरलेले साहित्य, यामध्ये साहित्यामध्ये छत आणि भिंत. तर उदाहरणामध्ये पुस्तकामध्ये दिलेलं बघा, एक मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशामध्ये कशा स्वरूपाची घरं असतात, तर धाब्याचे घर असतात. त्याचा आकार किंवा रचना कशा स्वरूपाची असते, आयताकृती. वापरलेलं साहित्य कोणतं, लाकूड आणि माती हे छतासाठी, हां, आणि भिंतीसाठी प्रामुख्याने दगड आणि माती. हे एक उदाहरण दिलेत पुस्तकामध्ये. या पद्धतीनं राहिलेले आपण माहिती आहे हा तक्ता पूर्ण करायचा आहे, म्हणजे त्या भागामधल्या घराची रचना आपल्याला लक्षात येईल. त्यामध्ये दुसरं आपल्याला सांगता येईल की जास्त पावसाचे प्रदेश, जास्त पावसाचे प्रदेशामध्ये प्रकार काय, घराचं प्रकार कशा स्वरूपाचं असतं, तर त्या ठिकाणी उतरत्या छपराची घरे असतात. घराचा आकार कसा असतो, आयताकृती असतो. मग त्या घरासाठी वापरलेलं साहित्य कोणतं, विशेषतः छतासाठी कौले आणि पत्रे, आणि भिंत दगड आणि विटा, याचा अंतर्भावने केला जातो. त्यानंतर तिसरं आहे मध्यम पावसाचे प्रदेश. बघा, मग या ठिकाणी घराचा प्रकार उतरत्या छपराची घरे पाहायला मिळतात. चित्रामध्ये आपण मगाशी बघितलं, आकार आयताकृती, वापरलेलं साहित्य कोणते, कौले, गवत, झावळ्या, आणि भिंतीसाठी दगड, मातीने विटा, याचा वापर केला जातो. त्यानंतर चौथं, कमी पावसाचे प्रदेश व वाळवंटी प्रदेश. चौथं आणि पाचवं आपण एकच बघितलेलं आहे. घराचा प्रकार माती किंवा दगडाची घरे असतात. आकार चौरस आयताकृती. वापरलेलं साहित्य गवत, झावळ्या, पाने, त्याचबरोबर दगड, माती, विटा. त्यानंतर पाचवं, दलदलयुक्त प्रदेश. दलदलयुक्त प्रदेशामध्ये गवताचे आणि मातीचे घर पाहायला मिळतात. आकार बघा चौरस आणि आयताकृती. वापरलेलं साहित्य गवत, पाने, बांबू, झावळ्या, याचा वापर केला जातो. आणि भिंतीसाठी माती आणि बांबू, याचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर सहावं आहे पर्वतीय प्रदेश. पर्वतीय प्रदेशामध्ये घराचा प्रकार जो काय आहे ते एकापेक्षा अनेक मजली इमारती पाहायला मिळतात. दुमजली घरे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. घराचा आकार आयताकृती आहे आणि वापरलेलं जे काही साहित्य आहे, कौले, पत्रे, लाकूड आणि भिंतीसाठी दगड आणि विटा. तर एका दृष्टिक्षेपामध्ये घराची रचना आपल्याला लक्षात यावी म्हणून हा तक्ता आपण एकट्याने अभ्यासलेला आहे. यावरून एका दृष्टिक्षेपामध्ये कोणत्या भागामध्ये कोणत्या स्वरूपाची घरं असतात याबद्दलची माहिती आपल्याला पाहता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, चौथा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे एकट्याने बेघरपणा व बेघरपणाची कारणे. इथं बघा, या ठिकाणी पुस्तकामध्ये बेघरपणाची कारणे प्रामुख्याने सांगितलेलं आहे. मुळात बेघरपणा आणि बेघरपणाची कारणे कोणती, ती कारणं आपल्याला इथे पाहायला येईल. बघा, मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, विशेषतः प्रत्येकाला हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज असते. परंतु या गरजांची परिपूर्तता करण्याचा सर्वांच्या बाबतीमध्ये होतेच असं नाही, परिपूर्तता सर्वांची होते असे नाही. तर त्यामुळं खालील बाबी घडत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. बघा, असे लोक रस्त्याच्या बाजूला, माळरानावरती, पदावरती, फुलाखाली, पडक्या इमारतीमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानके अशा ठिकाणी निवारा करून राहत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. उपजीविकेचं साधन मिळत नसल्याने किंवा पुरेसे
ते नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते. बेघर असणं ही सामाजिक समस्या आहे. शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते. काही शहरामध्ये शासनामार्फत बेघरासाठी रात्र निवारे सुद्धा उपलब्ध केले गेलेले. पण नेमकं आपल्याला बेघरपणाची कारणे कोणती, ती कारणे एडकिनी या चिन्हानं दाखवली. आता बेघरपणाची कारणे इथं सहा सांगितलीत बघा. एक, परवडणाऱ्या घराचा अभाव, अभाव म्हणजे कमतरता. दुसरं, दारिद्र्य. तिसरं, नैसर्गिक आपत्ती. चौथं, अपुरे आर्थिक उत्पन्न. पाचवं, बेरोजगारी. आणि सहावं, शारीरिक आणि मानसिक आजार. सारख्या अनेक कारणामुळं ही बेघरपणाची कारणे आपल्याला सांगावं लागतं किंवा सांगता येतं. मग त्यातलं पहिलं की बेघरपणाची जी काही कारणं आहेत, ती कारणं सांगत असताना एक 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 घटकांची माहिती आपल्याला एकने पाहावं लागणार आहे. त्यामधलं बघा, बेघराची कारणे कोणकोणती आहेत, ती कारणं आपण बघितली. परवडणाऱ्या घराचा अभाव, यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपल्या उत्पन्नात परवडलं असे मालकीचे व भाड्याने घर मिळत नाही, त्यांना घराशिवाय दिवस काढावे लागतात. दारिद्र्यामुळं किंवा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही, त्यामुळं घर मिळणे खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळं परवडणाऱ्या घराचा अभाव याचा अंतर्भाव या घटकामध्ये होतो. त्यानंतर दारिद्र्य आपली आर्थिक परिस्थिती सुयोग्य नसल्या कारणानं त्या लोकांना बेघरपणा हा भोगावा लागतो. आणि अपुरे उत्पन्न हे दारिद्र्याचं कारण ठरू शकतं. अशा लोकांचा समावेश या बेघरपणामध्ये होतात. त्यानंतर तिसरं बेघरपणाची कारण नैसर्गिक आपत्ती. बघा, विशेषतः नैसर्गिक आपत्ती कोणकोणते आहेत तुम्हाला आत्तापर्यंत झालेले आहेत. भूकंप आहे, ज्वालामुखीचा उद्रेक आहे, दुष्काळ आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये लोक बेघर होतात. काही कारणामुळं लोकांची घरे कोसळतात, त्यामुळं सुद्धा घर ते बेघर होतात. आणि त्यामुळं या नैसर्गिक आपत्तीमुळं सुद्धा बेघरपणा हा उद्भवू शकतो. त्यानंतर अपुरे आर्थिक उत्पन्न. बघा, काही लोकांचं उत्पन्न खूपच कमी असते. जे उत्पन्न मिळते त्यामध्ये त्यांच्या उपजीविका होणं हे कठीण असते. अशा अपुऱ्या आर्थिक उत्पन्नामुळं त्यांना घर घेता येत नाही आणि त्यामुळं त्यांनी ते बेघर राहतात किंवा बेघरपणामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात. त्यानंतर बेरोजगारी. बघा, आज आपल्या देशामध्ये सर्वात गंभीर समस्या जर कोणती असेल तर ती बेरोजगारी. तुम्हाला माहीत आहे आता सध्या कोरोनाचं महामारी आलेली आहे, त्यामुळं अनेक लोकांचा रोजगार हा बुडाल्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षपणे पाहिलेला. तर आज आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बेरोजगारीमुळं आपल्या गरजा पूर्ण करता येत नाही आणि त्यामुळं आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं. त्या स्थलांतरामुळं नेमकं ज्या ठिकाणी रोजगार मिळते त्या शहरामध्ये किंवा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आणि गर्दी झाल्यामुळं तिथं पुन्हा वेगळ्या समस्या निर्माण होतात. उदाहरणामध्ये राहत्या जागेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, असे अनेक कारणं या बेरोजगारीमुळं पुन्हा निर्माण होतात. तर बेरोजगारी म्हणजे थोडक्यात आपल्या गरजा पूर्ण करता येत नाही किंवा उद्योगधंदे आपण करता येत नाही, व्यवसाय करता येत नाही, या कारणामुळं लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतात आणि त्या स्थलांतरामुळं पुन्हा ठिकाणी अनेक समस्या निर्माण होतात. त्या सर्व घटकांचा समावेश या बेरोजगारीमध्ये होऊ शकते. हे बेघरपणाचं पुढचं कारण ठिकाणी आहे. आणि शेवटचं, शारीरिक आणि मानसिक आजार, हे सुद्धा बेरोजगारपणाचं लक्षण आहे. काही लोकांना दुर्धर शारीरिक आजार असतात, उदाहरणामध्ये महारोगी वगैरे असतात बघा. हां, त्यामुळे सुद्धा त्या लोकांना बेघर व्हावं लागतं. त्यांच्या घरामध्ये लोकसुद्धा त्यांना घराबाहेर म्हणजे घरामध्ये प्रवेश करू देत नाहीत किंवा घरामध्ये घेत नाहीत. त्यामुळं अशा लोकांसुद्धा आपल्या जीवाला कंटाळून काय करतात, घराबाहेर पडतात आणि बेघर व्हावं लागतं. या सर्व कारणं ही बेघरपणाची आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर सर्वांना स्वच्छ पाणी, पुरेसं अन्न, निवारा, शिक्षण,
मिळवणं हे आपलं हक्क आहे. मानवाच्या जे काही मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, हे मिळणं हे आपलं हक्क आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढं बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करावे बघले. बघा काय दिलेत, अजितच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आवाज होतो व धूळ पसरते. अजितला व त्याच्या घरातल्यांना त्याचा खूप त्रास होतो आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अजितने काय करावे बरे? कोणाला सांगता येईल का बा? कोण सांगू शकेल का? तर त्यासाठी काय केलं पाहिजे अजितनं हे बघा, तुम्हाला सुद्धा सुचत असेल तर मी सांगतो. अजितच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्राणामध्ये आवाज होतो व धूळ पसरते. अजितला व त्याच्या घरातल्यांना त्याचा खूप त्रास होतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी काही उपाय किंवा काही बाबी कराव्या लागणार आहेत. त्यातली पहिली बाब मी सांगतो तुम्हाला की आवाजाचा व धुळीचा त्रास होऊ नये यासाठी घराचे दारे व खिडक्या बंद करून ठेवणे. दुसरं, घरातून बाहेर पडताना नाकावर रुमाल धरून चालणे. जसं आता आपण कोरोनामध्ये नाकाला मास्क लावतो त्या पद्धतीनं. तिसरं, आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्यास कानात कापूस घालणे. चौथं, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीस आवाज करणाऱ्या यंत्राचा कमीत कमी वापर करण्याविषयी विनंती करणे. पाचवं उपाय योजना आपण सुचवता येईल, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीस संबंधित परिसरात झाडे लावण्यास आणि परिसराची नियमितपणे साफसफाई करण्यास सांगता येईल. त्यामुळं ही समस्या आपल्याला थोड्या बहुते अंश कमी करता येऊ शकते.